नमस्कार, मी योगेश सोहनी मराठीच्या क्लोजर टू द स्टार्स या सेगमेंटमध्ये या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे, खरं तर तिची ओळख करून देण्याची काहीच गरज नाही, कारण आपण सगळेच जण त्या व्यक्तीला ओळखतो. आणि आत्ताच त्यांनी जी फिल्म केली आहे त्या फिल्मने 200 कोटी जवळजवळ क्रॉस केलेले आहेत. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांनी केलेली आहे. शरद केळकर, नमस्कार. योगेश, कसा आहेस? मस्त, एकदम छान. तू कसा आहेस? मस्त. बाय द वे, तुझं खूप खूप स्वागत आहे या सेगमेंटमध्ये. मला सांग की तानाजी आता ही एवढी गाजतीय फिल्म, ज्या फिल्मने 200 कोटी क्रॉस केलेत आणि त्याच्यामध्ये तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहेस, स्वतः काय फिलिंग आहे? एक्झॅक्ट, खूप छान फिलिंग आहे. कारण पहिली गोष्ट तर आपण एक कोणची व्यक्तिरेखाची एक जेव्हा भूमिका करतो त्याच्यामध्ये, आणि ती पण अशा व्यक्तिरेखाची जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एक व्यक्ती आहे. करेक्ट. आणि ती एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याजवळ असते, तुमच्यावर असते. आपल्याकडनं जे आपण करतो परफॉर्मन्समध्ये ते ठीक आहे, पण लोकांनी एक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं. ते जेव्हा लोकांनी एक्सेप्ट केलं मला, त्याची एक वेगळीच एक खुशी असते तुमच्या मनात. खूप छान वाटतं आणि पिक्चरही खूप छान आहे. तर आणि आता 200 कोटी मी क्रॉस केले तर कोणच्याही ऍक्टरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांनी करेक्ट, व्हेरी हॅपी. पण याची सुरुवात कशी झाली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची? काही नाही, मला ओमरावतीने फोन केला. मी होतो त्यावेळेस ग्रीसला. ओके. म्हणलं मी तर बाहेर आहे, तर केव्हा येतो परत? तर म्हटलं मी येतो 4 दिवसात परत, ये आणि मला भेट. मी फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये शूट करतो आणि ते माझ्या घराहून खूप जवळ आहे. मी लँड झालो, घरी पोहोचलो आणि सामान ठेवून सरळ स्टुडिओला गेलो. हे माहिती होतं की ओम तानाजी करतो, डायरेक्ट करतोय, बऱ्याच भूमिका असेल त्यामध्ये, मला ऑफर होईल मला असं वाटतं. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजचा रोल मी ऑफर करतो, तो ना एक थोडंसं शॉक सारखा, कसं मी कसं, कारण बरेच प्रश्न असतात. कारण आजपर्यंत ज्या पहिले, म्हणजे तानाजीच्या पहिलेपर्यंत आपली एक एक डिफरंट छबी होती छत्रपतींबद्दल. मी कसं, म्हणजे मला स्वतःला एक प्रश्न होता की लोक म्हणतील ना उद्या की यार, मी फक्त एक लाईन बोलली, मला माझे राजे असे पाहिजे. म्हणजे असं दिसला पाहिजे माझा राजा, तो कमांड करतोय सगळ्यांना. मग तिथे संपलं ना विषय त्याच्यानंतर. मग त्याच्यानंतर हळू लुक, त्याच दिवशी मी लुकटेस्ट केला, त्यालाही आवडला. सगळ्या अख्ख्या सेटनी मला असं बघितलं आणि बघतच राहिलं की त्यांना तेव्हाच वाटत होतं विदाऊट जास्त मेकअप किंवा जास्त करेक्ट गेटअप किंवा दाढी साईजची किंवा करेक्ट यार असेच असतील राजे बहुते. करेक्ट. तर त्याच्यावरून खूप म्हणजे असा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला आतमध्ये. मी निगेटिव्ह बरंच केलं होतं, सडनली एक पॉझिटिव्ह रोल आला, पण जो रिस्पॉन्स मला मिळाला तर एक अचीवमेंट, सेन्स ऑफ अचीवमेंट आहे जास्त. करेक्ट, ऍब्सोल्युटली सुपर. आता मला सांग की आता ह्या वेगवेगळ्या तू भूमिका केल्यास, आता बाहुबली हा आपण एक म्हणू की जो फिल्म इंडस्ट्री करता माइल्ड स्टोन आपण समजूया किंवा म्हणूया, तर बाहुबलीची जर्नी तुझी कशी होती? माझं सिम्पल असं लॉजिक होतं, एक मी एस एस राजमौली सरांचा खूप मोठा फॅन आहे, त्यांचे पिक्चर्स मला खूप आवडतात. जेव्हा मला असं कळलं, कोणी नाव रिकमेंड केलं की त्याचा आवाज चांगला आहे त्याला ट्राय करा, आणि मला विचारलं की तुम्हाला तू व्हॉइस टेस्ट दे, म्हणलं आता आहेच, आता मी काय व्हॉइस टेस्ट देऊ, मला हे सांगा. नाही तो ह्यांचा सिनेमा आहे, एस एस राजमौली सरांचा सिनेमा. म्हटलं अच्छा, भेटता येईल का त्यांच्याशी? हो, त्या मुंबईला आलेले आहे, आपण काम करू, आपण व्हॉइस टेस्ट करू, म्हणून आपण स्टेप घेऊन त्यांच्याकडे जाऊ. म्हटलं फॅन्टास्टिक, चला. मग व्हॉइसेस दिला आणि त्यांना भेटायला गेलो, मग झालं आपलं काम, पण खुश भेटलो. तर व्हॉइसेस खड्ड्यात गेला पाहिजे, पण त्यांनीच मला भेटलो, भेटलो होतो देवाला, आता काय करायचं आपल्याला. मग त्यांनीच म्हटलं नाही नाही नाही, ही इज गुड, स्टेक हिम फॉर बाहुबलीसाठी. मग बस, आणि त्याच्यानंतर आणि काय पाहिजे की ते रोज यायचे डबिंग वरती, बरोबर काम करायचो आम्ही. आणि ही इज ओनली वन गाय ज्यांना मी बघितलं की साऊथ इंडियन डिरेक्टर आहे, पण ते हिंदी डबिंग मध्ये यायचे. आय वॉज इन ऑफ राजमौली सर, म्हणजे चलो करेंगे रात में काम. आणि ते झालं, फर्स्ट पार्ट हिट झाला, सेकंड पार्ट आणि एक मोठा हिट झाला. त्याच्यानंतर बरीच लोकांनी नावं ठेवली, व्हॉइस ऑफ बाहुबली आणि हे ते, ठीक आहे, मजा येते. सो मला वेबसिरीज बद्दल आणि तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल सांग, कारण आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे त्याबद्दल. मी डेब्यू केला मागच्या वर्षी विथ द फॅमिली मॅन, त्याच्यानंतर मग रंगबाज आता केला, दॅट शो गॉट अ लॉट ऑफ अकोलेट्स, तो झी फाईव्ह चा नंबर वन शो असं म्हणतो. त्याच्यानंतर मग आता एक मार्च मध्ये वेबसिरीज माझी येईल. ओके. पण दॅट इज आय जस्ट एंटर्ड इन द सिरीज, म्हणजे असं येते, द फर्स्ट सीझन शूट केला, आय एंटर इन द लास्ट 2 एपिसोड, देन आय नेक्स्ट सीझन आय कंटिन्यू. ओके. तर हे वेबसो झालं. आणि फिल्म्स, फिल्म्समध्ये आता माझ्या आता एक ह्याच्या मी खूप कमी काम करतो, असं बाय बाय देवी मी जास्त काम करत नाही, तो पण खूप असं चांगला मोठं तर भुज करून द प्राईड ऑफ इंडिया करून. ओके. तिथे अजय सर आहे, अजय देवगन आहे, संजय दत्त आहे, मी आहे, आणि एक तमिळ सिनेमा मी करतो आता. ओके. दॅट विल ऑल्सो रिलीज
आय थिंक सेकंड हाफ ऑफ द इयर मध्ये. पण मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारायला. तू इकडे आलास वेळात वेळ काढून आणि तुझ्या पुढच्या सगळ्या फिल्म्स करता, अपकमिंग प्रोजेक्ट्स करता, बुक माय शो कडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या फिल्म 200, 300, 500, 1000 crore अशी प्रार्थना. बुक माय शो, इट ऑल स्टार्ट्स हियर.